तर या सगळ्या इंधन दरवाढीवर नागरिक जरी संतप्त असले तरी फार्मपेडाचे अध्यक्ष उदय लोध यांनी सुद्धा सरकारने याबाबत पारदर्शकता दाखवायला हवी असं मत व्यक्त केलेलं आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर स्थिर असताना इतकी दरवाढ का असा सवालही त्यांनी उपस्थित केलेला आहे. सरकारनं पेट्रोल डिझेल हे GST अंतर्गत आणावं अशी मागणीही फार्मपेडाचे अध्यक्ष उदय लोध यांनी केली आहे. आमच्या दृष्टीनं बोलायचं तर एवढंच असं आहे की सध्या पेट्रोल डिझेल GST बाहेर ठेवलेलं आहे आणि त्यामुळं संपूर्ण देशात वेगवेगळ्या दरांनी प्रत्येक राज्य या वाढीव दरावर आपापलं उत्पन्न मिळवत आहे. हे जर GST आणलं तर ती एक समानता येईल आणि ग्राहकाला आज असं आहे की मर्सिडीज बेंझ घ्यायला गेलं तर त्याला इफेक्टिव्ह टॅक्स 42% पडतो.